रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंचच उंच भरारी घेऊ दे. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे. आमदार संग्राम भैया जगताप आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय सुरेश भाऊ बनसोडे, शहर जिल्हाध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अहमदनगर शहर. नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय News24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्रात तुमचं स्वागत. पाहुयात नगर शहरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी. भिस्तबाग चौक परिसरातील सुदर्शन हाऊसिंग सोसायटीत चोरट्यांनी राहत्या घराची कडी तोडून आत प्रवेश करत तब्बल 41.50 तोळे सोन्याचं दागिने आणि 10,000 रोख रक्कम लंपास केली आहे. ही घटना काल उघडकीस आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित अरविंद गर्गे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या नातीच्या नामकरणाचा कार्यक्रम असल्याने त्यांचे नातेवाईक घरी आले असता रात्री उशिराने सगळे झोपले. त्यानंतर काल सकाळी घरी काम करणारी महिला नेहमीप्रमाणे कामाकरिता आली असता घराचा किचनचा दरवाजा बाहेरून लावला असल्याचं दिसलंय. तसेच किचनमध्ये ठेवलेल्या 3 ते 4 बॅगा घराच्या कंपाऊंडमध्ये पडलेल्या दिसल्या. घराची पाहणी केली असता किचनच्या दरवाज्याची कडी तोडून बॅगमधील सोन्याचे दागिने चोरून नेल्याचं समोर आलंय. त्यानंतर तोफखाना पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी हजर झाले. घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू करण्यात आलाय. किरकोळ कारणातून केडगाव उपनगरातील ओंकार नगरमधील एका महिलेला लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पती पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल मधुकर काळे असे मारहाण झालेल्या महिलेचं नाव असून त्यांनी या घटनेबाबत फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये स्वप्नील साळवे आणि त्याची पत्नी यांचा समावेश आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता हा प्रकार घडलाय. मंगल काळे यांच्या घरासमोर पाणी भरत असताना स्वप्नील साळवे यांनी त्यांचे चारचाकी वाहन काळे यांनी पाणी भरण्यासाठी टाकलेल्या पाईपवरून घातले. त्यावरून काळे यांनी त्यांना जाब विचारला असता त्यांना लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली आहे. खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचं फिर्यादीत म्हटलं गेलं आहे. शहरातील आम्ही मैत्रिणी या ग्रुपतर्फे 14 जून रोजी सकाळी 11 वाजता वटपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. वटपौर्णिमेनिमित्त महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. त्यानिमित्तानं सिद्धीबागेत वडाचे रोप सजवून येणाऱ्या पिढीला वृक्षाची छाया मिळावी आणि पर्यावरणाला मदत व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचं या ग्रुपमार्फत सांगण्यात आलं. यावेळी उखाणे स्पर्धा, फॅशन वॉक, 1 मिनिट शो अशा विविध कार्यक्रमांचा सहभाग असणार आहे. तसेच विजेत्या महिलांना बक्षीस वाटप देखील दिलं जाणार आहे. तर येताना महिलांनी लाल रंगाची साडी परिधान करावी असे आवाहन आयोजक दीपाली देऊतकर यांनी केलंय. शहराची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. जिव्हाळा जपणारे आमदार संग्राम भैया जगताप आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पैलवान अफजल शेठ शेख तसेच पैलवान अफजल शेठ शेख मित्र मंडळ अहमदनगर. एक हक्काचं आणि विश्वासाचं नाव अहमदनगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया अरुणकाका जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ओंकार एकाडे, हॉटेल राज पॅलेस, टिळक रोड, अहमदनगर. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील प्रलंबित खटले मागे घेण्यासाठी स्थापन जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली आहे. या बैठकीमध्ये 7 खटले निर्णय कामी ठेवण्यात आले होते. त्यापैकी 4 खटले पात्र करण्यात आले असून 3 खटले शासनाच्या अटी शर्तीमध्ये बसत नसल्याने अपात्र करण्यात आले. ज्या कोणी इसमांवर राजकीय आणि सामाजिक आंदोलन संबंधित गुन्हे दाखल आहेत त्याबाबतचे खटले दोषारोपपत्र 31 डिसेंबर 2019 पूर्वी न्यायालयात दाखल असून अद्यापपर्यंत प्रलंबित आहेत. असे खटले जिल्हास्तरीय समिती पुढे ठेवून मागे घेण्यासाठी आपल्यावरील दाखल गुन्हे ज्या पोलीस स्टेशनशी संबंधित आहेत अशा पोलीस स्टेशनकडे लवकरात लवकर लेखी अर्ज करावे. सदरचे खटले शासन निर्णय निकषामध्ये बसत आहे अगर कसे या अवलोकन पुढील योग्य तो निर्णय जिल्हास्तरीय समितीत घेण्यात येईल असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी नागरिकांना केलंय.
इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी एअरटेल कंपनीने शहरात बसवलेल्या 4 प्रायमरी फॅट बॉक्स आणि फायबर केबलची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. काही काळ इंटरनेट सेवा बंद झाल्यानंतर केलेल्या हा तपासणीत हा प्रकार समोर आला आहे. ली सोफियान हुसेन कुरेशी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी इंटरनेट सेवा बंद झाल्याचं कळवल्यानंतर त्यांनी रामचंद्रखुंट मर्ज येथे इंटरनेट प्रायमरी फॅट बॉक्स चेक केला असता ते चोरीस गेल्याचं लक्षात आलंय. त्यानंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. यासह शहराची खबरबात मध्ये आता वेळ झाली तेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.